नमस्कार, मी आरती. आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशा अळूवडी. अळूवडीला बघू शकतात भरपूर सारे पदर्स म्हणजेच लेअर सुटलेले आहे. अळूवडी करताना काही खास टिप्स सांगणार आहे. अचूक प्रमाण वापरून परफेक्ट कुरकुरीत अशी अळूवडी बनवणार आहे. चला तर मग संपूर्ण रेसिपी बघून घेऊया. अळूवडी बनवण्यासाठी इथे 8 ते 9 अळूची पानं चांगली स्वच्छ धुवून कापडाने पुसून कोरडी करून घेतलेली आहे. आता आपल्याला सगळ्या पानांच्या हा जो देठाचा शिराचा जाडसर भाग असतो याला सुरीच्या मदतीने असा कापून काढून घ्यायचा आहे. हा जाडसर भाग निघून गेला की अळूचं पान खाजरं असतं, त्याचा खाजरापणही कमी होतो आणि रोल करतानाही सोपं जातं. हे बघा, दोघं बाजूच्या शिरा देखील जाडसर आणि कडक असतील तर यांना देखील सुरीच्या मदतीने अशा आपल्याला काढून घ्यायचे आहे. सगळ्या पानाच्या देठं आपल्याला असेच काढून घ्यायचे आहे. देठं आणि शिरांचा भाग काढून झाला की याला बघा, या पद्धतीने लाटण्याच्या साह्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटून घेतल्याने पान छान मऊ होतं आणि रोल करताना सोपं जातं. मधला देठाचा भाग जर खूप जास्त जाड असेल तर त्याला कापून काढला तरीही चालेल. आणि हलक्या हाताने आता आपण पान लाटून घेणार आहोत. अशी सगळ्या पानं आपण देठं काढून लाटून घेणार आहोत. बघा, लाटण्यामुळे पान छान मऊ होतं आणि इझिली रोल होतं. सगळी पानं इथे अशीच लाटून घेतलेली आहे. आता आपण एक वाटण बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्यासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या चवीनुसार कमी जास्त घेतल्या तरीही चालेल. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि 1 छोटा चमचा भरून जिरं. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा, ही पेस्ट चांगली वाटून घेतलेली आहे. मिश्रणात घालण्यासाठी इथे चिंचगुळाचा कोळ करून घेतलेला आहे. एक मोठ्या लिंबाच्या आकारा एवढी चिंच घेतली होती आणि तितकाच गूळ अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवलं. अर्धा तासानंतर हाताने कूस करून चिंचेच्या बिया आणि रेषा काढून घेतल्या आणि हा चिंचेचा गूळ तयार करून घेतला. मिश्रण किंवा सारण बनवण्यासाठी इथे 150 ते 200 ग्रॅम मी चणा डाळीचं पीठ बेसन घेतलेलं आहे. मध्यम आकाराच्या वाटी भरून म्हणाल तर 2 वाट्या हे पीठ आहे. अळूवडी छान कुरकुरीत व्हावी म्हणून यात 2 ते 2.5 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. याने अळूवडी मस्त कुरकुरीत होते. जर तांदळाचं पीठ नसेल किंवा घालायचं नसेल तर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलं तरीही चालेल. आता यात आपण जे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिऱ्याचं वाटण केलेलं आहे ते वाटण घालायचं. वाटण करताना पाणी घालायचं नाही आणि बारीक वाटून घ्यायचं. 1/2 छोटा चमचा हळद घालायची. 1 छोटा चमचा भरून लाल तिखट. लाल तिखट आणि हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त केली तरीही चालेल. आता यात घालणार आहोत 1/2 छोटा चमचा धने पूड आणि सोबतच 2 चिमूट हिंग. हिंग आवर्जून वापरा कारण आपण यात बेसन वापरतो आहे. 2 मोठे चमचे भरून तीळ घालायची. तीळ घातल्याने वडीची चव मस्त खमंग येते. चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस पाणी न घालता आधी चांगले मिक्स करून घ्यायचे. हे सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून झाल्यानंतर यात चिंचगुळाचा कोळ घालायचा. चिंचगुळाचा कोळ घालूनही याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. अळूचं पान खाजरं असतं. अळूवडी खाल्ल्यानंतर घशामध्ये थोडासा त्रास होतो. तो त्रास होऊ नये म्हणून आपण इथे चिंचेचा आणि गुळाचा कोळ घालतो आहे. पण जर तुम्हाला चिंचगुळ घालायचं नसेल तर एक मध्यम आकाराच्या लिंबाचा रस घातला तरीही आपल्याला अळूवडी खाताना त्रास होत नाही. मग तुम्ही चिंचेच्या ऐवजी निंबू देखील वापरू शकता. आता त्याच वाटीमध्ये साधं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. थोडं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघा, 1 वाटी पाणी वापरल्यानंतरही हे पीठ थोडं घट्टसर आहे म्हणून अजून पाणी घालून याची चांगली पेस्ट करून घेतली. बघा, 1.25 ते 1.5 वाटी मला पाणी लागलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण असं बनवून तयार आहे. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, असं बनवून घ्यायचं. मिश्रण तयार आहे. पानंही लाटून शिरा काढून झालेली आहे. आता अळूवडीसाठी पान लावून घेऊया. पान लावताना पानाची ही हिरवीगार जी गुळगुळीत बाजू असते ती खाली करायची. पान उलटं टाकायचं आणि या खरबरीत शिरांच्या बाजूच्या साईडने आपल्याला बेसन घालायचं आहे आणि हा बेसनाचा लेअर चांगला पानांवर पसरून घ्यायचा. हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने पसरवू शकतात. फक्त बेसनाचा थर देताना खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही, असा मध्यमच द्यायचा. 1 पान लावून झाल्यानंतर दुसरं पान ठेवायचं, पण ते विरुद्ध दिशेने ठेवायचं. पहिल्या पानाची टोकाची बाजू खाली होती म्हणून दुसऱ्या पानाच्या टोकाची बाजू आपण वरती केलेली आहे आणि यावरही आपण आता बेसन चांगलं पसरवून घेणार आहोत.
जर आपण बेसनाचा लेअर खूप पातळ दिला तर अळूवडी तळल्यानंतर खूप तेलकट होते आणि खूप जाड दिला तर अळूवडी कुरकुरीत होत नाही, म्हणून मध्यमच लेअर द्यायचा. आता तिसरं पान ठेवणार आहोत. तिसऱ्या पानाच्या टोकाची बाजू आपण खाली केलेली आहे आणि जर तुमची अळूची पानं खूप लहान असतील तर 5 ते 6 पानांचा तुम्ही एक रोल बनवू शकतात, पण जर माझ्यासारखी मध्यम मोठ्या आकाराची पानं असतील तर 3 ते 4 पानांचा रोल करायचा. तिसरं पानही चांगलं लावून झालेलं आहे. आता हे चौथं पान, एक लहान पान होतं त्याला मी असं मध्ये टाकलं, त्यावरही बेसन लावलेलं आहे. आता हा रोल आपल्याला बंद करायचा आहे, म्हणून बाजूच्या सर्व पानं आपण अशी मध्ये दुमडून घेणार आहोत, त्यावरही बेसन लावायचं. दुसऱ्या बाजूचीही पानं अशी मध्ये दुमडून त्यावर बेसन लावून घ्यायचं, म्हणजे रोल चांगला घट्ट होतो. आता आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. खालची पानं अशी दुमडून बेसन लावून घट्टसर याचा रोल करून घ्यायचा. जर पान कुठून बाहेर येत असेल त्यालाही मध्ये दुमडायचं. रोल करता करता मध्ये मध्ये थोडंसं बेसन लावायचं, म्हणजे रोल चांगला घट्टसर होतो. आणि असा याला आपल्याला घट्टसर रोल करून घ्यायचा आहे. रोल करून झाल्यानंतर जर कुठे पान निघत असेल तिथे बेसन लावून चिपकून घ्यायचं, म्हणजे रोल हा आपला वाफवल्यानंतर सुटत नाही. रोलच्या दोघं बाजूंनीही आपण बेसन लावून घेणार आहोत आणि याच पद्धतीने उरलेल्या देखील पानांचा आपण छान रोल करून घेणार आहोत. इथे दोघंही रोल बनून तयार आहे. 8 पानं होती, त्यात मी 4-4 पानांचे 2 रोल केलेले आहे. आज मी हे रोल स्टीमरमध्ये स्टीम करणार आहे, म्हणून स्टीमरच्या प्लेटला खाली तेल लावून घेतलेलं आहे, त्यावर हे रोल ठेवलेले आहे. म्हणजेच आपले अळूचे रोल वाफवल्यानंतर खाली चिपकणार नाही. पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे. हे अळूवडीचे रोल आपण वाफवून घेऊया. यात ही प्लेट ठेवून झाकण ठेवून मंदाचेवर 1-17 ते 20 मिनटं आपण यांना चांगले वाफवून घेणार आहोत. स्टीमर नसेल तर कढईमध्ये पाणी गरम करून त्यात स्टँड आणि प्लेटवर रोल ठेवून झाकून तुम्ही वाफवू शकतात. मंदाचेवर 15 ते 20 मिनटं आपण त्यांना वाफवून घेऊया. रोल छोटे असेल तर थोडासा वेळ कमी लागू शकतो. इथे 20 मिनटांसाठी रोल चांगले वाफवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकतात मस्त आपले रोल वाफवले गेलेले आहे. सुरीने आपण चेक करूया शिजलेत की नाही. अशी सुरीमध्ये टाकून बघायची मध्यभागी, एकदम क्लीन निघाली, बेसन लागून निघालं नाही, म्हणजे हे रोल चांगले वाफवले गेलेले आहे. आता आपण गॅस बंद करून ही प्लेट बाहेर काढून घेऊया. ह्या प्लेटला बाहेर काढून आपण आता 1/2 ते 1/2 तासासाठी चांगलं गार होऊ देऊया. त्यानंतर याच्या वड्या कापायच्या. जर गरम गरम रोलच्या वड्या कापायला गेलो तर वड्या अजिबात चांगल्या कापल्या जात नाही, म्हणून यांना आपण पूर्णपणे गार होऊ देऊया, त्यानंतर वड्या कापून घेणार आहोत. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये गार करून घेतलं तरीही चालेल. हे रोल मी 1/2 ते 1/2 तासासाठी चांगले गार करून घेतलेले आहे. यांना काढून घेऊया. बघू शकतात खाली तेल लावलं होतं, म्हणून रोल अजिबात चिपकलेले नाही आहे. आता आपण याच्या वड्या कापून घेऊया. वड्या कापण्यासाठी अशी धारदार सुरी घ्यायची आणि मध्यम जाडीच्या वड्या कापून घ्यायच्या. 1/2 ते 1/2 सेंटीमीटरची आपण वडी कापणार आहोत. वडी खूप जाड कापायची नाही किंवा खूप पातळ नाही. जर वडी खूप जाड कापली तर आपल्या वड्या तळल्यानंतर कुरकुरीत होत नाही, म्हणून अशी मध्यम जाडीची वडी कापून घ्यायची आहे. वडीला बघू शकतात काय मस्त पदर सुटलेले आहे, कारण आपण अळूची पानं छान लावून घेतलेली होती विरुद्ध दिशेने. म्हणून हे रोल तुम्ही 1-4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. आता इथे तेल देखील गरम आहे. एक थोडासा तुकडा टाकून बघायचा. टाकल्या टाकल्या छान बुडबुडे येऊन वरती आला, म्हणजे तेल चांगलं गरम आहे. आता गॅसची फ्लेम मंद ते मध्यम करून अळूच्या वड्या घालून यांना मंद ते मध्यम आचेवर आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या आहे. घातल्या घातल्या यांना लगेच हात लावायचा नाही. यांच्यावरती बघू शकतात हे बुडबुडे येत आहे. हे बुडबुडे कमी झाले की मग आपण यांना पलटून घेणार आहोत. वडी तर त्यांना काही काळजी घ्यायच्या की ते मी सांगते. वडी तळताना तेल खूप कडकडीत गरम नसावं. तेल जर खूप गरम असेल तर वडी टाकल्या टाकल्या वरतून पटकन करपते, आतपर्यंत तळली जात नाही आणि कुरकुरीत होत नाही. दुसरं म्हणजे तेल खूप गार नसायला हवं. जर तेल खूप कमी गरम असेल तर वडी खूप तेलकट होते, खूप तेल शोषून घेते. वडी तळताना मंद ते मध्यम आचेवर चांगल्या गरम तेलात तळायची. बघा यांचे बुडबुडे कमी झालेले आहे. आता आपण यांना पलटून दुसऱ्या बाजूनेही चांगलं तळून घेणार आहे. आता मध्यम आचेवर आपण यांना मध्ये मध्ये असं पलटून पलटून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत.
इथे बघू शकतात अळूवडी छान तळली गेलेली आहे। शेवटचा अर्धा ते एक मिनटं गॅसची फ्लेम मोठी करून यांना सतत असं पलटत आपण अर्धा ते एक मिनटासाठी तळून घेणार आहोत, म्हणजे वडी छान कुरकुरीत होते। जास्त देखील डार्क रंगावर वडी तळायची नाही, कारण काढल्यानंतर ही जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत हिची कुकिंग प्रोसेस सुरू राहते आणि हिचा रंग अजून डार्क होत जातो। वडी इथे चांगली तळून घेतली, आता आपण काढून घेणार आहोत। पदर बघू शकतात तळल्यानंतर अजून मस्त खुललेले आहे, अशा सगळ्या वड्या आपण तळून घेणार आहोत। इथे बघा सगळ्या अळूच्या वड्या छान तळून घेतलेल्या आहे, मस्त कुरकुरीत अशा अळूच्या वड्या झालेल्या आहे। यांचे लेयर्स बघू शकतात भरपूर सारे लेयर्स पडलेले आहे, अगदी कुसकुशीत आणि कुरकुरीत अळूवडी झालेली आहे। एक वडी तोडून दाखवते, मस्त कुरकुरीत होते आणि अजिबात तेलकट होत नाही। तुम्ही देखील याच पद्धतीने अळूवडी नक्की ट्राय करा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।